नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल मध्ये मी आशिष नाटळकर तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मंडळी, आज आपण चाललोय न्हावणकोंड धबधब्याजवळ। तर तुम्हाला माहितीच असेल की कोकणामध्ये मान्सूनचं जोरदार आगमन झालंय आणि मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आपल्याकडे सगळे धबधबे जे आहेत ते पूर्ण प्रवाहित होतात आणि त्यामध्ये वर्षा सहलीची एक मजा वेगळीच असते। पण गेल्या वर्षी आणि या वर्षी कोरोनामुळे थोडे वर्षा सहलीवर बंधन आली आहेत, पण आपण असे जे धबधबे आहेत जो कोरोना जेव्हा संपेल त्यावेळी आपण या सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा स्नानाचा आनंद घेऊ शकता। तर आपण अशाच एका धबधब्याजवळ चाललो आहे जो पूर्ण सुरक्षित आहे, त्याच्यानंतर डेव्हलप देखील त्याला केला व्यवस्थित। तर आता मी आहे देवगड निपाणी रोडजवळ तळे बाजार येथे। तर नांदगावपासून अंदाजे 30 ते 35 किलोमीटर आणि देवगडपासून 9 ते 10 किलोमीटर तळे बाजार गाव आहे। तर या तळे बाजारमधून आतमध्ये एक जायला रस्ता आहे, तर त्या ठिकाणी हा न्हावणकोंड धबधबा आहे। तर आजच्या या भागात आपण या धबधब्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। आणि त्याचबरोबर अशाच कोकणातील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। जर तुम्ही देवगडवरून येत असाल तर या ठिकाणी राखणेश्वर देवालय म्हणून बोर्ड आहे, तर या बोर्डाच्या पुढूनच आपल्याला लेफ्ट घ्यावा लागेल। आणि जर तुम्ही नांदगाववरून येत असाल तर नांदगाववरून अंदाजे 30-35 किलोमीटरवर तळे बाजारच्या पुढे MSEB पॉवर स्टेशन आहे, तर त्या ठिकाणाहून तुम्ही देखील येऊ शकता। तर हा इकडे रस्ता आहे डावीकडे आणि हा रस्ता हल्लीच 2 वर्षापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत झालेला आहे पूर्ण व्यवस्थित। त्याच्या आधी पूर्ण या रस्त्यावर खड्डे होते, तर आता हा रस्ता व्यवस्थित आहे। इकडून अंदाजे 1 किलोमीटरपेक्षा पण कमी अंतरावर हा धबधबा आहे आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पाऊस जरा कमी असतो, म्हणजे 1-7 दिवस जर पाऊस नाही आला तर हा धबधब्या ह्या धबधब्याचं पाणी कमी होतं। ज्यावेळी पाऊस कंटिन्युअस असा चालू असतं तर त्यावेळी मुबलक प्रमाणात पाणी असतं आणि जोरात पावसात तर भयंकर पाणी असतं या ठिकाणी। तर इकडे खाली हा धबधबा आहे ह्या मोरीच्या खाली आणि आपल्याला इकडून वळसा मारून जावं लागतं। या ठिकाणी हे देखील थोडं पाणी येतं, इकडे पण एक छोटासा धबधबा असतो। आम्ही आता आलो आहे न्हावणकोंड धबधब्याजवळ आणि या ठिकाणी बोर्ड देखील लावला आहे आणि इकडे गाडी पार्किंगसाठी थोडीशी जागा आहे आणि इकडे हे जे रेलिंग केलेलं आहे तर या ठिकाणी आतमध्ये हा धबधबा आहे। तर आता आपण जाऊया तिकडे। इकडे वरच्या बाजूला रोड आहे आणि इकडे खाली हा काँक्रीटचा रस्ता बनवला आहे पायवाट आणि बाजूलाच सुरक्षा रेलिंग देखील केलेली आहे आणि हा आहे समोर न्हावणकोंड धबधबा। अंदाजे साधारण 30 फूट आहे हाईट, 25 ते 30 फूट। आणि इकडे हे छोटे छोटे धबधबे देखील आहे। या ठिकाणी पावसाळ्यात जरा थोडीशी शेवाळ वगैरे पकडतो काँक्रीटवर, तर थोडीशी जरा स्लिपरी असतो रस्ता, तर त्यावेळी येताना सांभाळून या। आणि इकडे मागे अजून एक छोटासा धबधबा आहे आणि पाण्याचा आवाज भरपूर येतो, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ऐकायला येते की नाही शंका आहे मला। मुख्य धबधब्याशिवाय तुम्ही इकडे देखील आंघोळ करू शकता, इकडून देखील पाणी येते आणि या ठिकाणी देखील थोडेसे दगड वगैरे आहेत, पण आपल्याला आंघोळ वगैरे करण्यासाठी चांगला आहे अतिउत्तम। आणि इथून पाणी पूर्ण जाते, तर या ठिकाणी थोडासा जरासा स्लिपरी रस्ता आहे आणि इकडे खाली देखील छोटासा अजून धबधबा आहे आणि हा इकडे समोर धबधबा आणि पण इथून पूर्ण असा धबधब्याचं स्ट्रक्चर केलेलं आहे। आता आपण मुख्य धबधब्याजवळ जाऊया आणि इथून थोडासा जरा शेवाळ वगैरे आहे, काँक्रीट वगैरे केलं आहे, पण येताना जरा तुम्ही सांभाळूनच या। यंदा गर्दी वगैरे नसल्यामुळे किंवा संचारबंदीमुळे हा धबधबा बंद केलेला आहे, त्यामुळे झाडी वगैरे वाढलेली आहे म्हणून जरा थोडंसं प्रॉब्लेम होतं आहे। हे बघा, इकडे हा आहे मुख्य धबधबा, त्याच्यानंतर इकडे आतमध्ये थोडंसं
खोल म्हणजे म्हणता येणार नाही, 3 ते 3.5 फूट खोली आहे फक्त। त्याच्यानंतर इथून पूर्ण आहे हे काँक्रीटचं फ्लोरिंग केलेलं आहे आणि इथून हे सर्व पाणी या ठिकाणी खाली जातं आणि इकडे पूर्ण शेवटपर्यंत संरक्षक कचडा केलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण असं हिरवंगार वातावरण आहे, झाडी वगैरे वाढलेली आहे। हा धबधबा आहे हा लहान मुलांसाठी वगैरे अतिशय सुरक्षित आहे कारण या ठिकाणी जास्त खोली वगैरे नाही आहे। फक्त ज्यावेळी जास्त पाणी असेल त्यावेळी भरपूर रिस्की आहे कारण आता सलग 3-4 दिवस ज्यावेळी पाऊस पडत होता त्यावेळी इकडे भयंकर पाणी आलेलं, म्हणजे या ठिकाणी खाली देखील तुम्ही येऊ शकत नव्हत होता तर एवढं पाणी आलेलं आहे। तर आता पाऊस काल आणि परवा थोडासा कमी होता तर त्यामुळे आता मीडियम पाणी आहे आणि आंघोळीसाठी वगैरे अतिशय उत्तम आहे। पण सध्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे या ठिकाणी आंघोळ वगैरे करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे, मागच्या वर्षी देखील बंदी होती। तर ज्यावेळी हा धबधबा चालू होता ना तर त्यावेळी आम्ही पावसाळ्यामध्ये 4 ते 5 वेळा हमखास यायचो आणि गणपतीमध्ये ज्यावेळी आमचे चाकरमानी वगैरे यायचे तर त्यावेळी पहिली त्यांची पसंती असायची नावनकोंड धबधबा आणि हमखास आम्ही गणपतीच्या वेळेत 2 ते 3 वेळा या ठिकाणी आंघोळीसाठी यायचो, भरपूर मजा येते। तर आमचे काही फोटोज देखील आहेत तर ते देखील मी तुम्हाला दाखवेन, आता लॅपटॉपला माझ्या आहेत की नाही बघतो। पण बाकी सर्वात धबधब्यांपैकी सिंधुदुर्गातल्या मला हा धबधबा भरपूर आवडतो, पूर्ण सेफ आणि सिक्युअर आणि त्याचबरोबर मजा देखील येते आंघोळ इथे करायला। हा मुख्य धबधबा झाला तर आता आपण इकडे खालच्या बाजूला जाऊया। तर या ठिकाणी देखील इकडे रेलिंग वगैरे केलेलं आहे आणि इथून संपूर्ण हे पाणी वाहत जातं। त्याचबरोबर इकडे देखील हा छोटासा धबधबा आहे, इकडे देखील काही लोक वगैरे आंघोळ करतात। त्यानंतर समोर देखील तुम्ही बघू शकता इकडे देखील छोटासा धबधबा आहे, तिकडे देखील आंघोळ करू शकता। ज्यावेळी इथे पूर्ण चालू होतं त्यावेळी संपूर्ण गर्दी असायची मस्तपैकी आणि बाकी ओव्हरऑल भरपूर मजा यायची। ज्यांना ज्यांना हा धबधबा माहिती आहे ना तर ते हमखास इकडे येतात, एकदम भरपूर मजा येते, एन्जॉय एकदम। इकडे जर तुम्ही आलात ना तर हे जे वरती दगड वगैरे आहेत तर ह्या दगडांवर वगैरे चढू नका शक्यतो कारण ह्या दगडांना कॉर्नर्स वगैरे भयंकर आहेत, धारदार आहे दगड। जर समजा पाय वगैरे जर घसरला तर दगडांवर आपटून आपल्याला जखम होऊ शकते। त्याचबरोबर या ठिकाणी इकडे झाडांची मुळं देखील आली आहेत पूर्ण, तर तिकडे देखील चढण्याचा वगैरे प्रयत्न करू नका। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रिंक वगैरे करून या ठिकाणी येऊ नका कारण भरपूर रिस्की होऊ शकतं, या ठिकाणी तुम्हाला जखम वगैरे होऊ शकते आणि जमल्यास जीव देखील जाऊ शकतो। त्याचबरोबर इकडून वरच्या साईडने दगड देखील आहेत तर त्या ठिकाणी दगड वगैरे देखील पडण्याचे चान्सेस असतात। तर मंडळी ज्यावेळी कोरोना संपल्यानंतर चालू होईल हा धबधबा तर त्यावेळी येताना संपूर्ण काळजी घेऊन या आणि तुमच्या वर्षा सहलीचा आनंद घ्या। ही धबधब्याची वरची बाजू आहे आणि आपण आता इकडे चाललो आहे। इकडे रोड आहे, रोडच्या ठिकाणी कॉजवेमधून संपूर्ण पाणी येते आणि हे पाणी इकडे खाली जाऊन या ठिकाणी छोटासा बंदर आहे काँक्रीटचा आणि आपण आता इकडे खाली चाललो आहे। तर मगाशी मी तुम्हाला बोललेलो की इकडे दगड वगैरे आहेत वरती, तर हे बघा या ठिकाणी दगड वगैरे आहेत। जर समजा मोठं पाणी वगैरे असेल तर इकडून दगड वगैरे खाली पडू शकतात। वाव, हा संपूर्ण इथून व्ह्यू आहे, ही खाली संपूर्ण कोंड आहे आणि इकडे हा काँक्रीटचं रेलिंग आणि समोर यूपी नाकरात संपूर्ण काँक्रीटचं रेलिंग वगैरे केलेलं आहे आणि काँक्रीटचं फ्लोरिंग केलेलं आहे आणि MSचं रेलिंग केलेलं आहे लोखंडी। तर इथून धबधब्याचा व्ह्यू अतिशय सुंदर असा दिसतो आहे। इथून उडी वगैरे अजिबात मारू नका, भरपूर खोल आहे आणि खाली पाणी देखील तेवढं नाही आहे आणि इकडे ह्या दगडावर शेवाळ देखील संपूर्ण साचलेला आहे त्यामुळे पाय तुमचा स्लिप वगैरे घसरू शकता तुम्ही। तर मंडळी ह्या धबधब्याची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा
आणि त्याचबरोबर आमचं सुवर्ण कोकण यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राइब करा, जेणेकरून आम्ही असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आणि या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी याल तर त्यावेळी या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता वगैरे राखा, इकडे घाण वगैरे काही करू नका, कारण अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आपल्या सिंधुदुर्गातलं। तर या ठिकाणी जर तुम्ही येऊन घाण वगैरे केलात तर पूर्ण वाट लागते आपल्या पर्यावरणाची वगैरे आणि इथल्या निसर्ग सौंदर्याची देखील वाट लागते। तर यायचं असेल तर नक्की या ठिकाणी एकदा भेट द्या आणि असंच आपला निसर्गरम्य जो सुंदर कोकण आहे हा असाच निसर्गरम्यच ठेवा। धन्यवाद।